नमस्कार, मी मयुरी वर्मा, विकास समाचारमध्ये आपलं स्वागत. घाऊक बाजारात कांदा दरात चढ उतार सुरू असताना किरकोळ बाजारात भाववाढ कायम आहे. सध्या किरकोळ बाजारात कांद्याने 60 रुपयांचा टप्पा पार केला असून दिवाळीपर्यंत कांदा दर वाढलेलाच राहतील असे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे. ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि नवी मुंबई येथील किरकोळ बाजारात नाशिक, ओतूर, पुणे आणि लालसगाव येथून कांद्यांची आवक होते. वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत रोज कांद्याचा 120 गाड्या येतात. सध्या तिथे कांद्याच्या 58 गाड्याच येत आहे. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत रोज 25 गाड्यांतून कांद्याची आवक होते. सध्या केवळ 14 गाड्याच येत आहे असे कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे अधिकारी भगवान देशमुख यांनी सांगितले. आठवड्याभरात कांद्याच्या दरात घाऊक बाजारात 7 रुपयांनी तर किरकोळ बाजारात 10 रुपयांनी वाढ झाली आहे. आठवड्यापूर्वी कांद्याच्या घाऊक बाजारातील दर 35 रुपये किलो, किरकोळ बाजारातील दर 50 रुपये होता. सध्या कांद्याच्या घाऊक बाजारात दर 42 रुपये असून किरकोळ बाजारात तो 60 रुपये किलोने विकला जात आहे. दिवाळीनंतर नवीन कांदा बाजारात येईल, तोपर्यंत साठवलेल्या उन्हाळ कांद्यांवर भिस्त राहणार असल्याने दिवाळीपर्यंत कांदा दर वाढलेलाच राहणार असल्याचा या क्षेत्रातील जाणकारांचा अंदाज आहे. पुढच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा. नमस्कार.